प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या 8 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आमदार विद्या चव्हाण यांच्यासह शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी प्रत्येकाच्या मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांना एकत्र बसून प्रत्येकी 3 नावे सुचवण्याच्या सूचना केल्या. जो सर्वे करतो ना त्याला बरं वाटावं असेच आकडे नेहमी दिले जातात, कारण त्याला पेमेंट मिळायचं असतं. भाजपने एकदा नाही, दोनदा नाही, माझ्या माहितीने 3 सर्वे केलेत महाराष्ट्रात. आणि मला आपल्यामार्फत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला 220 जास्त जागांवर आपल्याला मताधिक्य मिळालं, मग एवढे का घाबरताय तुम्ही? एवढा राजकीय भ्रष्टाचार करायची तुम्हाला गरज काय आहे? तुमचा कुठंतरी आत्मविश्वास ढासळलेला आहे. तुम्हाला इंटरनल माहिती आहे की एवढं आपल्याला जनतेचं आधार जनाधार नाही आहे, म्हणून तुम्ही वेगळ्या भागातले आमदार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताय. पण महाराष्ट्रातली जनता अशा फोडाफोडीच्या राजकारणाला अजिबात थारा देणार नाही. जेवढं भारतीय जनता पक्षाने 5 कमावलं ते मागच्या 8 घालवलं आणि त्याचं प्रायश्चित्त महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता देईल. ज्यांनी जनतेशी प्रतारणा करून पक्ष बदलले त्यांना तर नक्कीच पाडेल, पण मला वाटतं की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा चेहरा मलिन झालेला आहे. सर्व मार्गाचा अवलंब करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणारी भ्रष्टाचार जनता पार्टी किंवा भ्रष्ट राजकीय जनता पार्टी म्हणून आता जनता पक्षाचं भाजपचं वर्णन केलं जाईल.